नवापूर नगर परिषदेच्या दोन सदस्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने आता त्या ठिकाणी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलाय. याबाबत फोनवरून नंदुरबार फ्लॅश न्यूजचे संचालक गजेंद्र सिंह राजपूत यांनी अधिक माहिती दिली आहे. 2 वर्षांपूर्वी डिसेंबरच्या महिन्यात नवापूर नगरपालिकेसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 6 अ साठी सारिका पाटील तर प्रभाग क्रमांक 7 अ मधून दर्शन पाटील निवडून आले होते. दोघा सदस्यांनी नागरिकांच्या मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र निवडणुकीच्या कागदपत्रांमध्ये सादर केले होते. त्यात विरोधकांनी आक्षेप घेतल्याने प्रशासनाकडून जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. आता त्या ठिकाणी लवकरच पोटनिवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या पत्रात म्हटले आहे.